लग्नाबाबत विचारल्याने प्रियसीला पाजले विष, मेदनकरवाडीत प्रियकराचे कृत्य, चाकण पोलिसात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा। लग्न कधी करणार अशी विचारणा करणाऱ्या प्रियसीला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 16 जून रात्री मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे घडली असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली। या प्रकरणी बुधवारी दिनांक 17 जून रोजी अली सय्यद राहणार लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे याच्यावर चाकण पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक वृत्त असे की सध्या मेदनकरवाडी येथे राहत असलेला व मूळचा आसाम येथील 24 वर्ष युवतीचा लोणावळा येथील अली सय्यद याच्याबरोबर मागील 3 वर्षापासून प्रेमसंबंध होते। संबंधित तरुणीने आपला प्रियकर अली सय्यद याच्याकडे अनेकदा लग्नासाठी तगादा लावला होता, परंतु अली सय्यद हा टाळाटाळ करीत होता, त्यामुळे संबंधित प्रियसीने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता। या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 16 जून रोजी दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी चाकण पोलीस ठाण्यात बोलावले होते। या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले। त्यानंतर मेदनकरवाडी येथील प्रियसीच्या घरी गेलेल्या प्रियकर अली सय्यद याने मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास प्रियसीने लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला, म्हणून चिडून जाऊन मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे म्हणून प्रियसीला जबर मारहाण केली व विषारी औषध ग्लासमध्ये घेऊन प्रियसीचे दोन्ही हात धरून तोंडामध्ये सदरचे औषध ओतून पाजले आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर संबंधित तरुणीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले। ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष संबंधित तरुणीने याबाबतचा जबाब पोलिसांना दिला आहे। त्यावरून प्रियकरावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस पुढील तपास करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाइव्ह न्यूज, चाकण। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाइव्ह या मराठी चॅनल वरून। यासाठी आमच्या पुणे लाइव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाइव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।